अपने आखिरी चरण में पहुंचे चुनावी प्रचार को तेज गति देते हुए ऐरोली क्षेत्र से बीजेपी महायुति के उम्मीदवार गणेश नाइक का प्रचार दीघा से लेकर रबाले एमआईडीसी क्षेत्र पहुंचा। दीघा के विष्णुनगर, इल्ठनपाड़ा, सुभाष नगर, यादव नगर, चिंचपाड़ा और अंत में रबाले क्षेत्र में धुआंधार प्रचार कर गणेश नाइक के समर्थन में यहां जोरदार शक्ति प्रदर्शन देखने मिला। आसमानी पुष्प वर्षा के बीच महिलाएं गणेश नाइक का औक्षण कर उन्हें विजय भव का आशीर्वाद देती नजर आई। मिलते जनप्रतिसाद को देख खुद गणेश नाइक भी संतुष्ट और भावुक होते नजर आए। इस दौरान पूर्व महापौर सुधाकर सोनावणे भी उपस्थित थे। वाशी की माणसाच्या मनाची धारणा स्पष्ट असली की माणसामध्ये आत्मविश्वास आपोआप येतो। माझ्या मनामध्ये जीवनाची संकल्पना स्पष्ट आहे। बालपण, तारुण्य, पुढत्व, ज्येष्ठत्व आणि या जगाचा निरोप घ्यायचा आहे। राजा असो किंवा रंक असो त्याला ते सुटलेलं नाही। ज्याला ही गोष्ट मला माहिती आहे त्याच्यामुळे धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या मध्ये भिंती बांधून माणसापासून न दुरावण्याची माझी पूर्वीपासूनची माझी धारणा आहे। म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून मी समाज करण्यात आलो। सुरुवातीचं शिवसेनेच्या मध्ये माझं राजकारण सुरू झालं, मधल्या काळात राष्ट्रवादीमध्ये राजकारण सुरू झालं, आता भाजपमध्ये। परंतु जी लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, ही जी माझी धारणा आहे मी कधीच बदलली नाही आणि बदलणार नाही। आता बाब अशी आहे की मी लोकांना प्रेमानं सांगतो की शेवटी तुम्ही कशासाठी जगता ते महत्त्वाचं आहे आणि कसं जगता ते पण महत्त्वाचं आहे। आता कोणी म्हणतो की शिवसेनेमधून आम्ही राष्ट्रवादी, शिवसेनेतून का आलो त्याचा इतिहास आहे। राष्ट्रवादीतून का आमची कोणाशी कटुता झालेली नाही, ना शिवसेनेबरोबर ना राष्ट्रवादीबरोबर। आता भाजपमध्ये असतो तरी माझे कॉन्सेप्ट स्पष्ट आहेत। मी काय कोणाबरोबर असा वाद जाणारा नाही। माझ्या जीवनामध्ये जे मला जर न पटत असेल तर आपण विनम्रपणे सांगू आम्हाला जाणार नाही। शिस्त पक्षाची मानलीच पाहिजे, आदेश मानलेच पाहिजे। परंतु ते जर का माणुसकीला सोडून असतील तर राजकारण सोडून देऊ बाजूला। आज या सगळ्या विचारसरणी मी 90 आमदार झालो, 95 आमदार मंत्री झालो, 2004 आमदार मंत्री झालो, 2009 आमदार मंत्री आणि 2019 परत आमदार झालो। राजकारण माझ्यासाठी नवीन नाही आणि मला लोकांची वेदना संवेदना समजते। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।